देवउठणी एकादशीला या गोष्टी मुळीच करू नका. तर बघा फ्रेंड्स, देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी. एकादशीला तुळशी विवाह प्रारंभ होत असतो. तर हा तुळशी विवाह कार्तिक पौर्णिमेपर्यंत केला जातो. या तुळशी विवाहानंतर लग्न समारंभाला कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत असते. म्हणून देवउठणी एकादशीच्या दिवशीच भगवान श्री विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होत असतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपत असतो. देवउठणी एकादशीला आपण कोणत्या गोष्टी मुळीच करू नये हे आपण बघूयात. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी या दिवसापासून तुळशी विवाह प्रारंभ होत असतो. लग्न समारंभ उपवर वधू वरांचे लग्न जुळून या दिवसापासून लग्न समारंभ तसेच कोणतेही शुभ कार्याला सुरुवात होत असते. तर देवउठणी एकादशीला तुळशीचं पान तोडू नये. या दिवशी आपण तुळशीला पूजत असतो, तुळशीला पाणी घालत असतो, पण एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान मुळीच तोडू नये. कार्तिकी एकादशीला केस कापणे, दाढी करणे, नख काढू नये. दुसऱ्याच्या घरचे अन्न प्राशन करू नये. या दिवशी आपण सात्विक भोजन करावे. तसेच एकादशीच्या दिवशी आपण व्रत करावे, उपवास केला तर अधिक उत्तम. या दिवशी आपण दुसऱ्याकडचे पाणी सुद्धा पिऊ नये. या एकादशीला आपण ब्रह्मचर्य पाळावे. दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नये, खोटं बोलू नये, वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान करू नये, त्यांना अपशब्द बोलू नये. तसेच घरात वादविवाद सुद्धा करू नये. एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करावी. या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने आपल्या घरात साक्षात माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहत असते. खास करून श्रीहरी विष्णूला जर तुळशी पत्र आपण अर्पण केले तर श्रीहरी विष्णूची आपल्यावरती कृपादृष्टी राहत असते. दररोज आपलं जमत नसेल तर निदान कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तरी आपण तुळशीला दिवा लावावा. सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करावी. जर शक्य झालं तर दररोज तुळशीला नमस्कार करावा. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ निरांजन लावावे. या एकादशीच्या दिवशी आपण भात खाऊ नये. याने आपले पुण्य नष्ट होत असते. आपण जे सत्कर्म केलं असेल, पुण्य केलं असेल तर ते नष्ट होत असते. एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण, जव, मसूरची डाळ, वांगी हे सुद्धा टाळावे. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान नारायणांना पान अर्पण केले जाते. म्हणून या एकादशीच्या दिवशी आपण पान सुद्धा खाऊ नये. सूर्यास्तानंतर घर झाडू नये. तुम्हाला घर झाडायचं असेल तर सूर्यास्ताच्या अगोदरच घर झाडावे. एकादशीला लवकर झोपू नये. दिवसा सुद्धा झोपू नये. एकादशीला जागरण करावे. श्री हरी विष्णूचे हरिपाठाचं गायन करावं. तुम्हाला हरिपाठ येत नसेल तर जागरण करून विष्णू सहस्रनाम या दिवशी म्हणता आले तर ते म्हणावे, किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी तुळशीची पूजा करावी. एकादशीच्या दिवशी तुळशीला दीपदान करावे. या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्याने, दीपदान केल्याने साक्षात माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपादृष्टी राहत असते. तर बघा फ्रेंड्स, या गोष्टी तुम्ही देवउठणी एकादशीला नक्कीच करायच्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.